चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांचतर्फे सरचे स्वागत करतो. सगळ्यात पहिले तर सोलापूर महानगरपालिकेची काही जाहिरात आली आहे, तिथं आपण बघणारच आहे. बट तिसरी शिफ्ट आज आपली पहिल्याच्या समाप्त झालेली आहे, म्हणजे आजची पहिली शिफ्ट आणि टोटल आपली जेईची तिसरी शिफ्ट. ओके, तिसऱ्या शिफ्टचं अॅनालिसिस आपण करणार आहे, पण आता आपण इव्हिनिंगला करणार आहे सगळं. तिसरं आणि चौथं दोन शिफ्ट आहे आज जेईच्या आणि एक शिफ्ट आहे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची. ओके, म्हणजे मला क्वेश्चन आलेले होते तिसऱ्या शिफ्टचे, फार काही त्यांनी जास्त चेंजेस केलेले नाही आहे. ओके, जे आपल्याला अपेक्षित होतं की चेंजेस करतील, बट काही चेंजेस त्यांनी जास्त केलेले नाही आहे. ॲज इट इज पॅटर्न त्यांनी फॉलो केलेला आहे. ओके, पेपरचा थोडा मला नॉन टेक्निकल पोर्शन जो आहे तो तिसऱ्या शिफ्टचा थोडा डिफिकल्ट वाटतोय, थोडा. ओके, त्याच्यामध्ये जास्त मी म्हणणार नाही, पण थोडा डिफिकल्ट तर नक्की आहे, बरोबर आहे. आणि सेकंडली जर आपण विचार केला टेक्निकल ॲज इट इज नॉर्मल, ओके, म्हणजे मॉडरेट पण म्हणता नाही, इझी टू मॉडरेट लेवलचा पेपर म्हणता आहे. अंडर इन्फोर्स सेक्शन, M30 टाऊ बीडीची व्हॅल्यू, व्हेंचुरीमीटर, मॉड्यूस ऑफ इलॅसिटी, रेनॉल्ड्स नंबर, ओके, इस्टिमेशन सॉफ्टवेअर, सिमेंट अंडर वॉटरचे जे काही तुमचा एक्सपोजर कंडिशन वगैरे असतात, बरोबर आहे. प्लेट लोड टेस्ट, वेटिंग पेरिमीटर, जे 4.75 अंडर रूट ऑफ क्यू आपण नेहमी काढतो, शिकवलं पण होतं तुम्हाला मी लेसिस फॉर्म्युला, केनेडीज थिअरी, बरोबर आहे. शटरिंग वगैरे जे काही असतं, M30 ग्रेडचं, HYSD इंटेन्शन, ओके, टेन्शनमध्ये तुम्हाला सांगितलं 60% वाढते, कॉम्प्रेशनमध्ये तुम्हाला सांगितलं 25% वाढते. काही कठीण होतं का रे? काहीच नाही. ओके, ज्या पुराने आपली मी जेवढा डाटा सांगितला ना तेवढं सगळं क्लिअर करण्याचा प्रयत्न केला ना, त्याच्यासाठी PWDचा ना कालची शिफ्ट कठीण होती ना आजची शिफ्ट कठीण होती, बरोबर आहे. आज मी फक्त विद्यार्थ्यांना एक फेवर देतो आजच्या, की बाळांनो तुम्हाला नॉर्मलायझेशनमध्ये थोडा बेनिफिट होणार. ओके, आणि त्याच्यामध्ये तुमचं सगळ्यात जास्त असणार नॉन टेक्निकल. ओके, कारण की नॉन टेक्निकलचा पोर्शन मला जेवढा कळतोय, स्टील मी अजूनही पेपर बघितलेला नाही. ओके, कारण की आन्सर घेणार त्यावेळेस आपल्याला कळणार, स्टील आपण पेपर बघितलेला नव्हता, मी पण बघितलेला नाही आहे, पण जेवढे फीडबॅक मला येत आहे, जवळपास मला 90 ते 90-85 फीडबॅक आलेले आहे. ओके, त्यामध्ये टेक्निकल इझी, ज्यांनी मला प्रश्न पाठवलेला वगैरे, मी प्रश्न डिटेल सांगणार नाही कारण की अजूनही एक शिफ्ट बाकी आहे, पोरांचा पेपर आहे, असू द्या. ओके, सायंकाळी तर आपण पूर्ण भेटणारच आहे, अख्खा अॅनालिसिस घेऊन भेटणार आहे, मग त्याच्यात प्रश्नही डिस्कस करणार आहे मी, बरोबर आहे. तर त्यासाठी ती निमंत्रण, बरोबर आहे. पण तिसरी शिफ्ट जे मी तुम्हाला सांगितलं होतं इझीच राहणार, काही मेजर चेंजेस बघायला भेटलेले नाही आहे. ओके, फक्त नॉन टेक्निकल थोडं त्यांनी टफ केलेलं आहे, थोडं किरकोळ एकदम. ओके, पण त्याचा तुम्हाला 2-3 मार्काचा फायदा होणार नॉर्मलायझेशन मध्ये, एवढं नक्की. ओके, हां, टेन्शन घ्यायचं नाही. आणि आताही जे चौथ्या शिफ्टचा ज्यांचा पेपर आहे, ओके, त्यांना मी सांगतो की तुमच्यामध्ये टेक्निकल जास्त चेंजेस बघायला मिळणार नाही. ओके, नॉन टेक्निकल पण चौथ्या शिफ्टला इझीच राहणार, त्यांचं पण नॉन टेक्निकल हार्ड राहणार नाही. तिसरी शिफ्ट त्यांनी केलेली आहे, म्हणजे आता तिसरी शिफ्टला जर त्यांनी उचलले तर बाकी सगळे शिफ्ट ते नॉर्मल ठेवतील, कारण की नॉर्मलायझेशनमध्ये हीच रूल असते, एका शिफ्टला थोडं हायर करून जा, जेणेकरून त्याच्या कंपॅरिझनमध्ये बाकी 3 शिफ्टला कम्पेअर करा आणि मग मार्क कॅल्क्युलेट करा. आता तिसऱ्या शिफ्टवाल्यांच्या, चौथ्या शिफ्टवाल्यांच्या पेपर सांगतो, तुमच्या याच्यामध्ये पेपर कठीण राहणार नाही. ओके, बघूया, चला सुरुवात करूया आपण. ओके, आपली सोलापूर महानगरपालिका, आता बघा, महानगरपालिकेच्या मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की जागा येणार आहे. ओके, जागा येणं सुरू झालेलं आहे, आता मी तुम्हाला सांगितलं. आता सगळ्यात पहिले कोणती आली? सोलापूर आली ना, याच्यानंतर तुम्ही बघणार बॉम्बे. ओके, नवी मुंबईची तर आली होती, आता BMC येणार. ओके, आणि BMC नंतर लगेच NMC, म्हणजे नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन. ओके, नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये तुमच्या सगळ्यात जास्त जागा राहणार, नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनला सगळ्यात जास्त जागा तुमच्या राहणार आहे, एवढं लक्ष घ्या. हे सोलापूर बॉम्बे, आता सोलापूरची जाहिरात आलेली आहे. आता आपले पोरं काय करतात, म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या सगळ्या जाहिरातींना सिरियसली घेत नाही. जर विचार तुम्ही केला तर म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये जे तुमची ग्रोथ लेवल असते ना, एकदा जर तुम्ही जॉईन वगैरे झाले, एखादी एक्झाम वगैरे तुम्ही क्रॅक केली, ट्रू अँड फॉल्स स्टेटमेंट कॅनलवर होते, एक्झॅक्टली. ओके, हां, आपण हे सगळं घेऊया. ओके, WCD कधी येणार बोलूया आपण त्याबद्दल, जे आता सुरू आहे पहिले त्याच्याकडे लक्ष द्या. ओके, WCD तुम्ही फक्त आणि फक्त माहित आहे का, 23-24 तारखेपर्यंत थांबा, जिल्हा परिषदचा एकदा पेपर होऊ द्या, सगळं लोड कमी झालं की डायरेक्ट WCD जाणार आहेत, त्याच्या आधी मे बी मला असं वाटतं BMC येऊन जाणार. ठीक आहे, चला. हां, तर मग आता काय, आपण याला सिरियसली घेत नाही म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा. पण एक ठराविक जर विचार केला तर ग्रोथ जे तुमच्या डिपार्टमेंटमध्ये सगळ्यात जास्त चांगली असते म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या, त्याला, बरोबर आहे. हां, मग आता सोलापूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन, सोलापूरच्या विद्यार्थ्यांसाठी आणि बाकी सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना ज्यांना म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये लवकरात लवकर तरक्की करायची आहे. ओके, आणि इथे काय, थोडी कॉम्पिटिशन पण कमी असते. जर तुम्ही PWDची तुलना केली, जिल्हा परिषदची तुलना केली, WCDची तुलना जर तुम्ही करणार, तर इथे फेअर कॉम्पिटिशन असते एकदम लेवल. ओके, कॉम्पिटिशनचे अप्लिकेशन फॉर्म पण कमी असतात. ओके, म्हणून इथे सगळ्या विद्यार्थ्यांनी फोकस करायला पाहिजे. ओके, कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे सिव्हिलची पण जाहिरात आली आहे, आणि कनिष्ठ अभियंता सहाय्यक म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग तुमचा असिस्टंट. ओके, ह्या साहेबाचे तर मजेच मजे सुरू आहे सहाय्यकवाल्याचे, बरोबर आहे.
जेईच्या वैकेंसी आहे 47, सीईच्या वैकेंसी आहे 24. चला बघूया संपूर्ण जाहिरात तुम्हाला काय सांगत आहे आणि कशा प्रकारे आपल्याला अप्रोच करायचा याला. ओके, 15/12/2023 15 डिसेंबरला म्हणजे कालच्या रोजी निघालेलं हे जाहिरात होती, पदभरती जाहिरात. ओके, सोलापूर महानगरपालिकेपासून ही जाहिरात निघालेली आहे. ओके, सगळ्यात पहिले एक्झाम कोण घेणार आहेत, एक्झाम TCS टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, TCS ही तुमची एक्झाम कंडक्ट करणार आहे. बरोबर आहे, TCS तुमची एक्झाम कंडक्ट करणार आहे. ओके, TCS तुमची WCD येणारी WCD सुद्धा TCS कंडक्ट करेल, येणारी BMC सुद्धा TCS कंडक्ट करेल. बरोबर आहे, येणारी NMC सुद्धा TCS कंडक्ट करणार. ओके, सगळ्या ज्या याच्यानंतर ज्या एक्झाम आहे त्या TCS कंडक्ट करणार आहे. म्हणजे जर आपण एकाच रेग्युलेशन बॉडीचा अभ्यास केला TCS चा, TCS कशा प्रकारे प्रश्न विचारतोय, ओके, तर आपण सगळे पेपर देऊ शकतो याचा विचार करा. ओके, IBPS चा आता कुठेच रोल नाही आहे. ओके, जिल्हा परिषद पर्यंत होता आणि MIDC पर्यंत होता, MIDC ला पण IBPSच आहे. याच्यानंतरच्या सगळ्या जाहिराती TCS घेणार लक्षात ठेवा. बरोबर आहे, आणि TCS घेणार आहे तर TCS चा एक्झाम पॅटर्न एकच राहते, तर त्याच पॅटर्नचा एक्झाम विचारते. मग सेम पॅटर्न जर तुम्ही अभ्यास केला तर कमीत कमी याच्यानंतरच्या 7 ते 8 जाहिराती या तुमच्या आहे. बरोबर आहे, म्हणजे तुमचे सक्सेस रेशिओ आता वाढणार आहे. सिरियसली घ्या, परत एकदा सांगतोय, छोट्या छोट्या जरी जाहिराती 47 जागा म्हणजे भरपूर झाल्या. बरोबर आहे, कारण की ते कॉम्पिटिशन फार कमी असते, फार कमी कॉम्पिटिशन असते आणि TCS एक्झाम बॉडी आहे. ओके, टेन्शन घ्यायची गरज नाही. ओके, चला कनिष्ठ अभियंता साई स्थापत्य. ओके, अरे बापरे, वेतन 14 S14, पे स्केल किती आहे, S14 आहे. बरोबर आहे, 38,600 मूळ वेतन आणि जागा 47. कोणाच्या, जेईच्या, कोणाच्या, जेईच्या, जेई सिव्हिलच्या जागा 47. बरोबर आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या जागा आहे तुमच्या किती दिलेल्या आहे, कनिष्ठ अभियंता सहाय्यकच्या जागा 24 आणि याचा ग्रेड पे आहे तुमचा S10. ओके, म्हणजे सॅलरी तुमची जवळपास 29,000, सॅलरी तुमची जवळपास 29,000. जमला कार्यक्रम. बरोबर आहे, हां जाऊ द्याल, हां ठीक आहे. तर अशा प्रकारे लक्षात घ्यायचं, जेईच्या जागा 47 आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या जागा 24. बरोबर आहे, या दोन जागा आपल्या कामाच्या आहे. बाकी यांत्रिकी म्हणजे आपलं मेकॅनिकलच्या पोरांच्या पण जागा आहे, त्यांनी पण जागा खतरनाक आहे तुमच्या, दोन जागा आहे टोटल, ठीक आहे, हां चालेल. केमिस्ट म्हणजे आपले ते मेडिकल फील्डवाले आणि फील्ड इन्स्पेक्टर, फिल्टर इन्स्पेक्टर हे काय, ठीक आहे, ओके चला बघू द्या, ITIवाल्यांचे असेल ते. ओके चला, हां डेट बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट डेट्स राहणार आहेत आता. ऑनलाईन पद्धतीने अर्ज, ओके, 16/12 म्हणजे आजपासून फॉर्म फिलिंग स्टार्ट झालाय. ओके, आजपासून फॉर्म फिलिंग स्टार्ट झालाय आणि आज जेईच्या विद्यार्थ्यांचा PWDचा शेवटचा पेपर आहे. बरोबर आहे, आज PWDतून तुम्ही मुक्त होणार आहे आणि लगेच आज मुक्त झाल्यानंतर आता तुम्हाला आराम करायची गरज आहे का, आता जो आराम करण ते भयाड काटत ते जिंदगीत कधीच सक्सेस होणार नाही लक्षात घ्या. बरोबर आहे, लई मोठी तुम्ही काही बाजी नाही मारली रे, PWDची एक्झाम देणं म्हणजे लई मोठी बाजी नाही मारली. अबे बाजी जोपर्यंत मारायची आहे जोपर्यंत सक्सेस भेटत नाही हातात, असा हातात जॉब भेटत नाही तोपर्यंत तुम्ही थकायला नाही पाहिजे. बरोबर आहे, काहीच कुठं तुम्हाला एवढं की तुम्ही मोठं काम केलं नाही आहे. बरोबर आहे, हां चला ठीक आहे, एखादा दिवस बा चला इकडून तिकडून मूड फ्रेश करण्यासाठी करून आले ते काही हरकत नाही आहे. बरोबर आहे, पण लगेच तुमचं टार्गेट आता बदलायला पाहिजे आणि बदलून जे अपकमिंग एक्झाम आहे, जसं की तुमची WID ची एक्झाम आहे 28, 29 आणि 31 तारखेला. बरोबर आहे, हे जाहिरात आलं आहे तर बिलकुल ज्या पोराचे पेपर अप टू द मार्क नाही गेले त्याने पटकन स्वतःच्या मनात दृढ निश्चय करायला पाहिजे का चला पहिल्याच दिवशी फॉर्म भरतो, दुसऱ्याच दिवशी फॉर्म भरतो आणि लगेच आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो, जेणे हा कार्यक्रम बी माझ्या हातातून गेला नाही पाहिजे. कारण की कार्यक्रम येऊन राहिले आणि तसेच तुमच्या हातातून जाऊन राहिले आणि हे जर सायकल अशीच फिरत राहिली तर मग आपल्याला शेतात काम केल्याशिवाय पर्याय नाही आहे. बरोबर आहे, विचार करा मग काय करायचं आहे, आणि ते काम आपल्याला खराब वाटते. बरोबर आहे, पण कोणतेच कामं छोटे नसतेच, पण आपल्याला जर चाललं ठीक आहे आपल्याला चांगला गव्हर्नमेंट जॉबच पाहिजे मग तशी मेहनत करा ना बे काटते हो. बरोबर आहे, त्याची मेहनत तर नाही होत आपल्याकडून. बरोबर आहे सर, हे असं ते तसं थे मार जमते आपल्याकडून. बरोबर का नाही सर, तुमच्यामुळे माझा जेईचा पेपर चांगला गेला, थँक्यू, येस थँक्यू, काही विषय नाही, आता पुढच्या पेपरवर लक्ष द्या. हां सर, एक मिनिट लेट झालं तर अलाव नाही केलं सेंटरला, म्हणून बाळांनो मी तुमच्यासाठी ते पुरण हे घेऊन आलो होतो आणि बोमलून राहिलो होतो, एक दिवसाआधी जा, 2 तासापहिले जा, 3 तासापहिले जा. बरोबर आहे, काऊन हे 1 मिनिट लेट झालं, गेलं नाही एवढी मेहनत पाण्यात. बरोबर आहे ना, असं नका करू रे, ठीक आहे आता झालं ते झालं, आता त्याच्या मागं डोकं नका हे करू, स्वतःचे पागल नका करू. बरोबर आहे, झालं ते झालं, विसरून जायचं. बरोबर आहे, आता टाइम वापस तर आणता येत नाही पण टाइम बनवता येते, पुढचा येणारा टाइम आपला असला पाहिजे. आणि याच्या जाहिराती, अबे तुम्ही सिव्हिल वाले हो, आपण जे सिव्हिल आपली जे ब्रांच आहे ना स्थापत्य, आपण तर त्या देवाला शुक्रिया करायला पाहिजे का तुम्ही याच्यात आहे. अबे दर पाहा तुम्ही, दर एका हप्त्याने तुमची जाहिरात आहे, हे पोरं पहा बिचारे गरीब. ओके, यांत्रिकी
मेकॅनिकल वाले दोन तीन जागा आणि थे थे सहा सहा महिन्यांनी येऊन राहिला. काय करण बे ते पुट्टे, का करण तुम्ही बे काटते हो, तुमच्या जागा आहे, सगळं आहे सगळं आहे, हा उगाच आपल्या अंगात मस्ती आहे, बरोबर का नाही? अबे थोडे सिरियसली घ्या, जेवढ्या जाहिरात येऊन राहिला त्याला घ्या, काही ना काही होईन तो विन याच्यात, नाही तर मग काहीच भेंड होणार नाही आपलं. हा बरोबर आहे, असे नका करू, सिरियस राहा रे थोडीशा लाईफ मध्ये, बरोबर आहे. हा चला मग आजपासून आपले सगळे पूर्ण टार्गेट शिफ्ट करून कुठे करणार, डब्ल्यू आय डी, ज्या 29 आणि 31 तारखेला पेपर आहे, येणारी डब्ल्यू सी डी, ठीक आहे. 670 जागा आहे. पीडब्ल्यू डी नंतर सगळ्यात मोठी जाहिरात थेच राहणार आहे, डिग्री आणि डिप्लोमा दोन्ही राहणार तिथं. टीसीएस पेपर पहा, अजूनही जाहिरात यायची आहे, पण मी पहिलेच सांगून राहिलो 670 बरोबर आहे, डिग्री डिप्लोमा दोन्ही इलिजिबल राहणार, निगेटिव्ह मार्किंग त्याच्यात बी नसणार, बरोबर आहे. आणि हे सांगतो वाटल्यास इरिगेशन आणि जीटी चं वेटेज जास्त राहणार, पाहून घ्या नाही तर, बरोबर आहे. आताच सांगून राहिलो, आताच कार्यक्रमाला लागा आपापल्या, बरोबर आहे. आतापासून अभ्यास सुरू करा. तुम्ही जर मार असे असे वाट पाहत बसा, ओमा भाई कधी येते भाई जाहिरात, हा मार दे गल्लीत जाऊन गोष्टी करा, जाहिरात आल्यावर पाहू, तोपर्यंत करू मजा की जाऊ फिरून येऊ लोणावळा गिणावळा, बरोबर आहे. मग विन आपलं पीडब्ल्यू सारखं जाहिरात येईन, 45 दिवस थांबन आणि भो पेपर. मग पुट्टेरी समजलोच नाही बे, आताच तर फॉर्म भरला होता म्या, आताच तर 2 दिवस आधी फॉर्म भरला, हॉल तिकीट बी आलं, बरोबर आहे. हे असंच जर तुम्हाला सायकल सुरू ठेवायची असेल ना तर असेच राहा, बरोबर आहे. पण कधीच तुम्हाला सक्सेस भेटणार नाही हा शब्द आहे आपला, बरोबर आहे. कारण की काहून तुमची प्लॅनिंग नाही आहे. जर तुम्हाला कोणी सांगून राहिलं येणार आहे येऊन राहिली त्यानंतर परिपत्रकही काढलं होतं का मी लवकरात लवकर जागाही सांगितलं 670 आहे, बरोबर आहे. लवकर काढू तेही सांगितलंय, पण तरी तुम्ही अजूनही सिरियस नसाल तर मग तुमच्या आता काही शब्द मायापाशी उरलेला नाही आहे, ठीक आहे. असू द्या, 16-12 म्हणजे आजपासून फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे आणि 31 तारखेपर्यंत 31 डिसेंबरपर्यंत ओके आपला हा फॉर्मचे शेवटचे दिवस आहे, बरोबर आहे. 31 तारखेला कोणीच फॉर्म भरता नका, कारण की मे बी तुम्ही त्या 31 तारखेला कुठं राहन कसे राहन काही सांगता येत नाही, कारण की सरायच्या अंगात एक तारीख येते ती असते 31 तारीख, बरोबर आहे. म्हणून 30 तारीखच तुम्ही शेवटची डेट पकडा तुमची, 16-12 पासून तर 30-12 पकडा बाबा, ठीक आहे. हं हेही सांगा लागते पुट्ट्याले, बरोबर आहे. नाही तर मग 31 तारीख आहे बा आहे बा आहे बा, बरोबर आहे, असं करून जमणार नाही, बरोबर आहे. बरोबर आहे, तू कुठचा वय मला समजलं मग आता, ठीक आहे. जर तुलेच क्वेश्चन नाही आला बाकीच्याले सारायला आला तर मग तू एक तर भयाड आहे, बरोबर आहे, तू कुठून तरी आलाय, दोनच गोष्टी होऊ शकते. असू दे, ठीक आहे, चला. हा नंतर ऑनलाईन पद्धतीने सोलापूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन याच्यावर तुम्हाला फॉर्म भरायचे आहे, मी माझ्या स्टेटसला ते हे टाकलेलंच आहे, ओके, वेबसाईटचं वगैरे तुम्ही त्याच्यावरती जाऊन डायरेक्टली चेक करू शकता, बरोबर आहे. हा त्याच्यानंतर आता बघा रे, कनिष्ठ अभियंता सिव्हिल जेईची पात्रता काय आहे. सगळ्यात पहिले त्यांनी म्हणाय मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवी, म्हणजे जेई साठी फक्त इथे डिग्री अलो आहे. पदवी म्हणजे काय, डिग्री. पदवी म्हणजे काय, फक्त आणि फक्त त्यांनी डिग्री अलो केलेली आहे, बाकी काहीच नाही, बाकी काहीच नाही, बरोबर आहे. तर जेई मधून किती, जेई साठी फक्त डिग्री, जेई साठी फक्त डिग्री आणि स्थापत्यमध्ये शाखेतील पदव्युत्तर पदवी म्हणजे काय, पोस्ट ग्रॅज्युएशन, म्हणजे काय, पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे जेई साठी एक तर डिग्री नाही तर पोस्ट ग्रॅज्युएशन, लक्ष राहील. हा मग आता नेमणुकीनंतर फॉर एक्झाम्पल जर तुमचं सिलेक्शन झालंय, ओके, 3 वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे, ओके. म्हणजे जे काय डिपार्टमेंटल एक्झाम तर घेते 3 वर्षामध्ये असते ती व्यावसायिक परीक्षा, ओके. म्हणजे तुम्ही लागले तरी त्याच्यानंतर तुम्हाला ते परीक्षा क्रॅक करणे मस्ट आहे, व्हेरी एसेन्शियल, ओके. तर म्हणजे फक्त हे एक्झाम क्रॅक करून तुमचं आलं नाही, 3 वर्ष भेटते आणि ते एक्झाम आहे का, मोस्टली 90% त्याचा सक्सेस रेशो असतो, 90% जण पास होत असते, ओके. त्याचं काही तुम्हाला लक्ष टेन्शन घ्यायची गरज नाही, ओके. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक, ओके. म्हणजे आपण जरी तुम्ही मेन पॉईंट काढले तर आपलं काय, सगळ्यात पहिले जेई साठी डिग्री आणि डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशन दोन्ही एलिजिबल आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान, ओके, ते तर आपल्याला आहेच. तर म्हणजे आपला झाला डिग्रीवाला पोरगा हा फॉर्म भरू शकते. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, ओके, म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट, ओके, अर्थ आणि पात्रता मान्यता प्राप्त सहाय्यक अभियांत्रिकी शाखेची पदविका, पदविका म्हणजे रे डिप्लोमा, म्हणजे सिव्हिलच्या पुट्ट्यासाठी काय, सिव्हिलच्या पुट्ट्या म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या पुट्ट्यांसाठी डिप्लोमा एलिजिबल आहे, ओके. आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक, म्हणजे इथे आयटीआयवाला आणि कन्स्ट्रक्शन सुपरवायझर वगैरे अशा कुठल्याही गोष्टी त्यांनी दिलेल्या नाही, बरोबर आहे, चालेल, येस, फाईन. हा आता हे काही जे पोट्टे दिसून राहिले हे कुठून, तुम्हाला माहित आहे ना आपली पोच कुठपर्यंत आहे, हे तिच्चे वय,
बरोबर आहे. हे जे दिसून राहिले ना, आता तुम्ही पेपर दिलाय, तुमच्या सगळ्याचे फीडबॅक आलाय, प्रत्येक आतापर्यंत प्रत्येक शिफ्ट मध्ये आपलेच क्वेश्चन होते. आपण जेवढं तुमची रिव्हिजन बॅच घेतलेली आहे सगळ्यामध्ये तुम्हाला डाटा दिसलेला आहे. इवन दो आताही माझा फोन वाचतोय, तिसरी शिफ्ट जी आता संपली ना, आणि ऑलरेडी जे मला मी तुम्हाला वाचून दाखवले हे सगळे आपण घेतलेले आहे. ओके येस बरोबर आहे. हां ठीक आहे. मग तू बाहेर चालला जा बाई, कोण वया कुणाल तेव्हा घरी चालला जा तू, नाही तर मग तुले तिथं येऊन रिकामा करा लागल. ठीक आहे, तू पहा तुले का जमते तर. ठीक आहे चला, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट साठी काय राहील, मग सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट साठी डिप्लोमा एलिजिबल राहील आणि मराठी भाषेचे ज्ञान सुद्धा आवश्यक आहे. हा सगळ्यात इम्पॉर्टंट परीक्षा शुल्क. आता परीक्षा शुल्क तर सगळ्यांसाठी नॉर्मल केलेलं आहे. नॉर्मल म्हणजे त्याच्यामध्ये काही चेंजेस बघायला, आधी जर आपण विचार केला तर 100 आणि 200 रुपये फीज राहत होती, आज तेच ओके 1000 आणि 900 खाली कोणतंही तुम्ही फॉर्म बघा, 1000 आणि 900 खाली फी दिसत नाही. असं का बरं सुरू आहे सगळ्या गोष्टी, थोडा विचार करण्याच्या म्हणजे पलीकडे आहे. ओके चला, खुला वर्ग म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 1000 आणि इतर सगळ्या वर्गासाठी 900. ओके म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 1000 आणि बाकी सगळ्या कॅटेगरी ओके इथे तर पहा, फक्त माजी सैनिक आणि दिव्यांग यांना फक्त फ्री पासून त्यांनी एक्सपेक्शन दिलेलं आहे, यांना कुठलीही याची फी दिलेली नाही आहे. बरोबर आहे, फक्त आणि फक्त खुला वर्ग ओपन कॅटेगरीसाठी 1000 आणि ओपन कॅटेगरी सोडून बाकी सगळ्या कॅटेगरीसाठी 900. बरोबर आहे, असं त्यांनी कन्क्लुजन दिलेलं आहे. बाकी माजी सैनिक आणि दिव्यांग यासाठी ते फ्री आहे. चला वयोमर्यादा बघा, खुला वर्गाची किमान म्हणजे मिनिमम 18 आणि मॅक्सिमम कमाल म्हणजे मॅक्सिमम 18 ते 38, आणि जवळपास या सगळ्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. फक्त दिव्यांगेसाठी काय आहे, दिव्यांग प्रकल्प असतो भूकंपग्रस्त अंशकालीन यांना 7 वर्ष जवळपास ना यस प्लस 7 इयर्सचं काय दिलेलं आहे, एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे, म्हणजे मॅक्सिमम यांचे 45 वर्षापर्यंत चालते. बरोबर आहे, अशा प्रकारे तुमचं हे आहे, म्हणजे सर्वपास समजा तर 18 पासून तर 40 वर्षापर्यंत सगळे जे डिप्लोमा आणि डिग्रीवाले विद्यार्थी आहे ते याच्यामध्ये इलिजिबल झालेले आहे. ओके ते यामध्ये इलिजिबल झालेले आहे, लक्षात येईल. चला फाईन पुढे जाऊया. आता सिलेबस बद्दल बघा, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल. आता ज्युनियर इंजिनियर सिव्हिल मध्ये काय सांगितलं त्यांनी, ओके मी नेहमी सांगतो की सिलेबसची गरज नाही आहे. जर तुम्हाला इलिजिबिलिटी माहिती आहे, डिग्री इलिजिबल आहे, डिप्लोमा इलिजिबल आहे, तर त्यापासून आपण काय करू शकतो, त्यापासून डायरेक्टली आपण सिलेबस बघू शकतो. आता बघा जेई साठी काय होता, जेई साठी डिग्री इलिजिबल होती, जेई साठी डिग्री इलिजिबल होती. बरोबर आहे, मग डिग्री मध्ये त्यांनी सिलेबस बघा, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, टोटल सिलेबस स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा, म्हणजे झाला पहिला सब्जेक्ट आपला सॉम, इथे लिहू आपण पहिला सब्जेक्ट झाला सॉम, दुसरा थिअरी ऑफ स्ट्रक्चर म्हणजे टॉस, म्हणजे आता स्ट्रक्चर पूर्ण दिले, परत कॅड दिलाय कम्प्युटर ऍडेड डिझाईन. बरोबर आहे, हा कॅडचं पूर्ण दिलंय. हा हे बघा, फाइंडिंग द एरिया बाय सिम्पसन रूल मेथड, म्हणजे अर्थवर्क वेगळा दिला, अर्थवर्क कॅल्क्युलेशनचा सिलेबस त्यांनी वेगळा दिला. परत जर समोर गेला आपण स्ट्रक्चरल अनालिसिस, म्हणजे एस ए दिलाय. बरोबर आहे, स्ट्रक्चरल नंतर स्टील स्ट्रक्चर आणि कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट, स्टील पण दिला आणि कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट पण तुम्हाला दिला आहे. ओके परत बघा, डिझाईन ऑफ आरसी स्ट्रक्चर, आरसीची प्रीस्ट्रक्चर आणि ब्रिज, शाबास पुराच दिला. ओके आरसीची स्ट्रक्चर पण दिला, ब्रिज पण दिला. बरोबर आहे, आता अजून पहा, अजूनही काहीच नाही झालं. हां इथे कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी पण दिला, प्रिस्ट्रेस कॉन्क्रीट ऑलरेडी दिला, सगळं जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग जीटीई पण दिला. म्हणजे डिग्रीले तुम्हाला जेवढे सब्जेक्ट असते, सर्वेइंग पण दिला, इंजिनिअरिंग मटेरियल पण, बिल्डिंग प्लॅनिंग अँड कन्स्ट्रक्शन पण बीपीसी. ओके त्याच्यानंतर फ्लुइड मेकॅनिक्स, फ्लुइड मशीन मेकॅनिक्स पण दिला, मशीन बी दिला, इरिगेशन इंजिनिअरिंग पण सिलेबसला आहे. ओके तसंच हायवे इंजिनिअरिंग, टनेल इंजिनिअरिंग, एस्टिमेशन अँड कॉस्टिंग. ओके इन्व्हायरमेंटल हायड्रोलॉजी, इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, वेस्ट वॉटर मॅनेजमेंट, त्याला आपण SWM म्हणतो, SWM वेस्ट वॉटर मॅनेजमेंट. बरोबर आहे, बघू आपण. हा पेपर अनालिसिस होणार आहे, पेपर अनालिसिस करूया आपण. ओके म्हणजे जर तुम्ही बघितलं तर डिग्रीसाठी एकही सब्जेक्ट सोडला नाही आहे. ओके इवन दो तो कॅड, ओके कम्प्युटर एडेड डिझाईन, तोही सब्जेक्ट तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेला आहे. ओके तोही तुमचा सब्जेक्ट असणार आहे, शाबास. ओके हा त्यानंतर सीईच्या विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे जे क्लास 3 ची प्लस टू आपली, ओके हा असिस्टंट ज्युनियर इंजिनियर, स्थापत्य अभियांत्रिकी, बिल्डिंग मटेरियल, एस्टिमेशन कॉस्टिंग व्हॅल्युएशन, सर्विंग, सॉइल मेकॅनिक्स, इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, त्यानंतर थेअरी ऑफ स्ट्रक्चर कॉन्क्रीट. हा एक गोष्ट इतर मात्र नक्की की सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या पोरांना फक्त आणि फक्त 5% फक्त आणि फक्त 5% स्ट्रक्चरवर क्वेश्चन आहे, फक्त 5%, लेस दॅन 5 म्हणा, 5 नाही लेस दॅन 5, बाकी सगळे तुमचे तो सही राहील, तो थिअरी राहील, बाकी सगळा पेपर थिअरीचा असेल. ओके याच्यामध्ये टेन्शन घ्यायचं तुम्हाला काही जास्त काम नाही. ओके अशा प्रकारे तुमची जाहिरात होती. ओके सगळ्या विद्यार्थ्यांनी चांगल्या मेहनतीने, ओके चांगला जोर देऊन या जाहिरातीसाठी भिडायचं आहे, कारण की जर तुम्हाला हाच कॉमन एक्झाम WRD ला आहे,
हाच कॉमन सिलेबस तुम्हाला डब्ल्यू सी डीला आहे, त्यामुळे याच वेनी अभ्यास करा की जेणेकरून तुमची प्रत्येक एक्झाम यानुसार आणि या अकॉर्डिंगली क्रॅक केल्या जातील आणि तुम्ही याच्यामध्ये मॅक्सिमम तुमचं सक्सेस रेशियो वाढण्याचे खूप खूप जास्त चान्स आहे. बरोबर आहे. येस, पेपर एट मॉडरेट होता, ओके, इझी टू मॉडरेट होता, फाईन, ओके, तुमचं थोडं नॉन टेक्निकल आज थोडं स्ट्रॉंग वाटलं मला, बट एनिवे, डब्ल्यू आर डी डब्ल्यू सी डीची एक्झाम बॅच, डब्ल्यू सी डीची जाहिरात लवकरात लवकर 76 जागांची जाहिरात येत आहे, ओके. आजपासून म्हणजे जवळपास किती, आजची 16 तारीख, उद्यापासून आपली बॅच स्टार्ट होतो आहे 17 डिसेंबरपासून, ओके. चला आता एकदम प्रॉपरली आपल्याला बाय कन्सेप्ट अभ्यास करायचा आहे, जेणेकरून महायज्ञ महामॅरेथॉनपर्यंत आपली रिव्हिजन राहील, ओके. तुम्ही काय करता, महायज्ञ मॅरेथॉनमध्ये अभ्यास सुरू करता, मग ती लवकरात लवकर तुम्हाला इम्प्लिमेंट कसं करायचं कळत नाही, म्हणून कन्सेप्ट बाय कन्सेप्ट शिका, प्रत्येक सब्जेक्ट यातून शिकून घ्या, ओके, जेणेकरून तुमचा डब्ल्यू सी डीचा टार्गेट आहे, जलसंधारण अधिकारी जे स्वप्न आहे ते मे बी पूर्ण होऊ शकतं. पुणे, नाशिक आणि नागपूर तिन्ही ठिकाणी आपली ऑफलाईन ऑनलाईन बॅच आहे. बॅचची फीस 10,000 आहे, किती 10,000 आहे, यामध्ये नॉन टेक्निकल टेस्ट सिरीज नोट सगळे इन्क्लूड आहे, ओके. या 10,000 जर तुम्ही आज आणि उद्यापर्यंत ॲडमिशन करत असणार तर 2,000 रुपये तुम्हाला एक डिस्काउंट आहे, 8,000 रुपयामध्ये तुमची ॲडमिशन होऊन जाणार. इच्छुक विद्यार्थ्यांनी 8686349494 या नंबरवरती कॉल करून तुमची ॲडमिशन करू शकता, किंवा आपल्या डिस्क्रिप्शनला गुगल फॉर्मची लिंक दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांना हे डिस्काउंट हवं असेल बट स्टील ते 1-2 दिवसामध्ये त्यांची ॲडमिशन शक्य नाही, त्यांनी तो गुगल फॉर्म भरून ठेवा, जेणेकरून आम्ही तुम्हाला त्या डिस्काउंटमध्ये कन्सिडर करू शकणार. चालेल. आणि सिडको अपडेट, BMC आणि WCDC बद्दल तर पूर्ण कल्पना आहे, सिडकोबद्दल अजूनही काही नोटिफिकेशन त्याच्याबद्दल आलेलं नाही, ओके. चला, अशा प्रकारे आपली जाहिरात होती. हा आपला पुण्याचा ॲड्रेस, हा नाशिकचा आणि हा नागपूरचा ॲड्रेस आहे. आता ॲटलीस्ट कमीत कमी PWDचं बघितल्यानंतर तरी आता तरी कमीत कमी ऑनेस्टली अभ्यास स्टार्ट करा, ओके. जर तुम्हाला अधिकारी बनायचं असेल ना तर अभ्यास पण तेवढा प्रॉपरली करायचा आहे, ओके. 15 आणि 10 आणि 15-20 दिवसात एक्झाम क्रॅक करणं थोडं डिफिकल्ट आहे, ओके. त्यासाठी भरपूर एफर्ट घ्यावे लागतात, मग तेव्हापेक्षा आतापासून जर तुम्ही कन्सिस्टंटली अभ्यास सुरू केला तर मात्र तुमचे सिलेक्शन चान्सेस 99-90% जास्त जाण्याची शक्यता आहे, ओके. नीट अभ्यास करा, भरपूर अभ्यास करा, ओके. रात्रीला भेटूया आपण JEE आणि SEE संपूर्ण PWDचं अनालिसिस घेऊन, क्वेश्चन होते काय कट ऑफ लागू शकतो, कुठला टार्गेट त्यांनी केलं आहे आणि TCSने पॅटर्न काय शिफ्ट केला आता, जेणेकरून आपल्या पुढच्या जाहिरातीमध्ये तो पॅटर्न आपल्याला कामात येणार. चालेल. चला, भेटूया सायंकाळी. टिल देन, ज्यांचा पेपर आता नेक्स्ट आहे त्यांच्यासाठी गुड लक, ओके, फाईन, बाय बाय, टेक केअर. आपण इव्हिनिंगला सगळं करूया, ओके, म्हणजे हे पण मॉर्निंगच्या शिफ्टचं पण आणि सायंकाळच्या पण शिफ्टचं. चालेल. यो, बाय बाय.